प्रेक्षक बंधूंना नमस्कार. खास मुलाकात या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी आपला होस्ट संजय मिरे. प्रेक्षक बंधूंनो, खास मुलाकात या कार्यक्रमामध्ये आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांना या ठिकाणी पाचारण करतो आणि त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेत असतो. आज आपल्या खास मुलाकात या कार्यक्रमाकरता इनबीसीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत मातंग समाजाकरता जे अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. असे माझ्यासोबत यावेळेला आहे लहुजी शक्ती सेनाचे विदर्भ अध्यक्ष भारती कांबळे. आपण आमच्यासोबत आहात. तर माझ्या या डाव्या बाजूला आपण जे बघतात आहात ते आहेत नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष लहू शक्ती सेनाचे सागर जाधव. हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आजचा आपला विषय की मातंग समाजावर अन्याय का होतो, मातंग समाजाला न्याय कधी मिळणार, शासन प्रशासनाचं याकडे लक्ष आहे का आणि मातंग समाजाचं संवर्धन केव्हा होणार, या बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या या दोन पाहुण्यांतर्फे. मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुनश्च एकदा मनपूर्वक आपल्या सर्व प्रेक्षकांच्या वतीनं भारतीताई तुमचं आणि सागरजी तुमचं मी खूप खूप स्वागत करतो. मातंग समाज हा असा एक समाज आहे की ज्या समाजाला अजूनही न्याय मिळालेला नाही. आणि मुख्य सांगायचं झाल्यास की साहित्यकार आणि समाजाचे महापुरुष म्हणून ज्यांची गणना केल्या जाते, संबोधल्या जाते असे अण्णाभाऊ साठेंचं बरंच मार्गदर्शन त्या काळात राहिलेलं आहे. मात्र अण्णाभाऊ साठे गेले आणि मातंग समाजाला एक अवकळा चाली आणि आजही मातंग समाज त्या गर्दीतून बाहेर निघालेला नाही. शासन प्रशासन दरबारी त्यांना न्याय मिळाला नाही. आपल्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढा देणारे हे माझे दोन या ठिकाणी आलेले पाहुणे आणि यांच्यासारखे बरेच हजारो असे मातंग समाजासाठी लहुजी सेनेच्या माध्यमातून लढणारे ते योद्धे कार्यकर्ते यांनी बरंच परिश्रम घेतलेला आहे. मी सर्वप्रथम भारतीजी तुमच्याकडे येतो आणि भारतीजी मला सांगा, तो जो एक आंदोलन तुम्ही आझाद मैदानात जे केलेलं होतं आरक्षण क्रांती पदयात्राच्या त्या बॅनरखाली, काय तुमचे अनुभव होते? गेल्या 23 डिसेंबरला 2021 मध्ये पुणे ते मुंबई ही पदयात्रा सुरू झाली होती. जी. तर पुणे ते मुंबईच्या याच्यामध्ये प्रवासामध्ये आम्ही पदयात्रा म्हणजे नुसतं पायदळ, पुणे पासून तर मुंबई पर्यंत आम्ही सगळे पायदळ गेलो. कारण याच्याकरता ते एक सुरुवात झाली का, गेले कित्येक वर्षापासून मातंग समाजाकडे लक्ष देणार कोणीच नाहीये. सरकार कोणताही असो, मातंग समाजाकडे कोणीही सरकार लक्ष देत नाही. आता आघाडी सरकार आहे, तरी त्यावेळेसही आम्ही इतके प्रयत्न केले का जेणेकरून आम्ही पदयात्रा काढलेली आहे तर त्याच्या माध्यमातून तरी काही कोणाचं लक्ष वेधेल म्हणून. आता परिस्थिती अशी आहे, जिथे ना तिथे काही ना काही अत्याचार अन्याय होऊनच राहिला आहे. समाजावर एकही अन्याय अत्याचार थांबलेला नाही आहे आणि आम्ही आंदोलन फक्त मोर्चे काढा हेच करून राहिलेलं आहे. पण त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की आम्ही आझाद मैदानमध्ये ज्या वेळेस गेलो हजारो लोक होते तिथे, महिला पुरुष भरपूर लोक. त्या याच्यामध्येही जेव्हा आम्ही आझाद मैदानमध्ये गेलो तर त्याच्यामध्ये आम्हाला मारहाण करण्यात आली. पोलीस प्रशासनानी महिलांवर पुरुषांवर लहान मुलंही होते त्याच्यावर इतकं मारहाण केली, निदान आमच्या महिलांवर लाठीचार्ज केला. त्याच्यामध्ये आमचाही पाय, माझा पाय तुटलेला आहे, माझ्या पायाने चालणं होत नाही अशा भरपूर महिला आहे. कोणाचा हाताला मार लागलं, कोणाच्या डोक्याला मार लागलं. तर ह्याच प्रकारे म्हणजे हे अन्याय अत्याचार सुरूच आहे. शासन प्रशासन काही आमच्या महिलांकडे लक्ष देत नाही, आमच्या महिलांचे का आमच्या समाजाकडे लक्ष देत नाही. म्हणजे कित्येक वर्ष आम्ही हे सहन करत राहावं आणि सरकार आमच्याकडे केव्हा लक्ष वेधेल, हेच आमच्याकडे एक प्रश्न मांडलेला आहे. का आपण कितीपर्यंत हे प्रयत्न करायचं, किती मोर्चे करायचे, किती आंदोलन करायचे. आज संजयजी मी तुम्हाला हे सांगते का, बीसीएन जे न्यूज आहे आज तुम्ही जे आमच्याकडे लक्ष वेधलेलं आहे, तुमच्या माध्यमातून तरी आम्हाला जर न्याय भेटला तर आम्ही म्हणजे ह्या बीसीएन चॅनलचा आम्ही आभारी राहू. भारतीजी, आमचा हा नेहमी प्रयत्न असतो, मग तो कोणताही धर्म असो किंवा समाज असो, लोकतांत्रिक पद्धतीनं संवैधानिक पद्धतीनं लोकांना न्याय मिळावा म्हणूनच ही पत्रकारिता आम्ही करतो. आणि आमच्या या बीसीएन न्यूज चॅनल जे आपल्या सर्वांचं अतिशय आवडतं चॅनल आहे, या माध्यमातून लोकांना न्याय देण्याकरिता आम्ही नेहमी अग्रेसर असतो. मग तो कुठल्याही जाती धर्म पंथाचा का असेना, त्याला न्याय देणं हीच आमची सामाजिक बांधिलकी आहे. मी सागरजी तुमच्याकडे येतो आणि तुम्हाला असं विचारतो की ज्या पद्धतीनं मागील गेल्या 3 वर्षापासून मातंग समाजामध्ये अतिशय आक्रोश आहे. मातंग समाजावर जसं एका कार्यकर्त्याने मला बोलता बोलता सांगितले की संजयजी आमच्या समाजावर सातत्याने अन्याय होत आहे, ज्याच्यामध्ये बलात्कार केला जातो आमच्या आई बहिणीवर, इतकंच नव्हे तर मर्डर ज्या खून म्हणता येईल खूनसुद्धा झालेले आहेत.
इतकंच नाही तर आमच्या काही कार्यकर्त्यांचं शव जाळून सुद्धा टाकलेलं आहे आणि बरेच आरक्षणाचा तो भाग वेगळाच आहे. तर कशा प्रकारे तुम्ही याकडे बघता आणि खरंच काय मातंग समाजावर अन्याय होतो आहे का? माननीय संजयजी, आपलं BCN चॅनलचं मी मनापासून आभार मानेन की आपण मातंग समाजाकडे लक्ष वेधलं आणि आपण आपल्या या स्टुडिओमध्ये आम्हाला बोलवलं ना, आम्हाला आमच्या मनातल्या ज्या वाचा आहे त्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण जे मदत करत आहे मी तुमचा आभार मानतो. आपण सांगितलं की ज्या प्रकारे मातंग समाजावरती अन्याय अत्याचार मागील 3 वर्षापासून होत आहे, 3च वर्षापासून ना, याच्या अगोदर बी होत होतं पण या 3 वर्षामध्ये जास्त झालं. एक मूकबधीर मुलगी आमच्या समाजाची, ज्या मूकबधीर मुलीचं तोंड ठेचून तिचा मर्डर करून घेतला, तिचा बलात्कार केला आणि बलात्कार केल्यानंतर या राज्यामध्ये जे मुख्यमंत्री आहेत, जे सामाजिक न्याय मंत्री आहेत, जे त्यावेळीचे पालकमंत्री आहेत, ते आतापर्यंत त्यांच्या घरी पोहोचले नाही. ही निंदनीय घटना या महाराष्ट्रामध्ये होते. जेव्हा आता ज्वलंत उदाहरण आहे, एक मनोज अव्वाड नावाचा मुलगा आहे जो औरंगाबादमध्ये राहतो आणि त्याचा मर्डर केल्या जाते. मर्डर यासाठी केल्या जाते एका चोरीच्या संशयावरती, आणि चोरीच्या संशयावरती मर्डर केल्या जाते आणि त्याला म्हटलं जाते की तू मातंग समाजाचा जय लवजी का म्हणतो, तू शेड्यूल कास्टमध्ये येतो मर्डर करणारे, पण अगर कोणी असेल तर आमचे मोठे बंधू त्याच्यामधले लोक होते, त्यांनी जे मर्डर केला आणि मर्डर केल्यानंतर त्याची आंघोळ करून दिली, त्याला नाही का गाळून टाकलं, एवढं निंदनीय घटना या महाराष्ट्रामध्ये हे मागील 3 वर्षापासून होत आहे. पण राज्य सरकारचं लक्ष नाही काय? आम्ही कितपर्यंत आमची चुकी आहे का आम्ही हिंदू आहे म्हणून? आमची चुकी आहे का आम्ही हिंदू आहे म्हणून? एकेकाळी इथे म्हटलं जातं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र उद्धव ठाकरेजी या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आहे, आम्ही हिंदू आहे म्हणून आम्हाला वाटतं की कुठेतरी आमचे लोक आहेत, पण त्या राज्यामध्ये बी नाही का आम्हाला हिंदू म्हणून हिनवल्या जातं. म्हणून कुठेतरी असं वाटतं की आज आमच्यावरती जे अन्याय अत्याचार होत आहे, आम्ही आमच्या वाचा कोणापर्यंत पोहोचवणार, आमचे प्रश्न आम्ही कोणापर्यंत पोहोचवणार? ज्या ठिकाणी आमच्या नागपूर 2017 मुंबई ते नागपूर एक पदयात्रा निघाली होती, पैदल मार्च यात्रा निघाली होती 1250 किलोमीटरची, जे लवजी शक्ती सेनेचे सर्वे सर्वा विष्णुभाऊ कसबे अध्यक्ष होते, ते पैदल एक 60 वर्षाचा एक माणूस पैदल येतो नागपूरपर्यंत आणि इथे आल्यानंतर तेव्हा नाही का 2017 देवेंद्र फडणवीसांची सरकार होती, त्याही वेळेस आमच्या ह्याच मागण्या होत्या. त्या मागण्यांमध्ये काही मागण्या आमच्या पूर्ण झाल्या, पण मागील 3 वर्षापासून लहूजी अण्णाभाऊ साठेंचं जे महामंडळ आहे ते सुद्धा बंद आहे. आज आमचा समाज म्हणजे असा एक समाज आहे जो नाही का हर एक गोष्टीमध्ये मागे आहे. आर्थिक स्थितीत मागे आहे, काय म्हणते शैक्षणिक क्षेत्रात मागे आहे, हर एक गोष्टीमध्ये मागे आहे. मान्य संजयजी, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आता तरी या लक्ष सरकारने केल्या पाहिजे, कारण की मतदान घेत्या वेळेस मातंग समाजाकडे येतात आणि जेव्हा मातंग समाजावरती अन्याय अत्याचार होतो तेव्हा नाही का या ठिकाणचं सरकार लक्ष तरी नाही देत. त्या मनोज अव्वाडच्या घरी आतापर्यंत त्या तिचा पालकमंत्री नाही पोहोचला, या राज्याचा सामाजिक न्याय मंत्री नाही पोहोचला. त्यांच्या घरी अगर तुम्ही जाल ना, तुमचं अगर BCN चॅनल तिथे पोहोचेल ना, तुम्हाला सांगतो एक 10x10 खोलीमध्ये राहणारा तो कार्यकर्ता, त्याच्यावरती एवढा अन्याय अत्याचार, त्याचा मर्डर करून घेतला गेला आणि त्याच्या घरची अवस्था 2 टायमाच्या जेवणाची सुद्धा नाही आहे. एवढ्या खालच्या स्तराचा आमचा मातंग समाज, याला नाही का मतदानाच्या वेळेस वापरल्या जाते. म्हणून मी सरकारला आता सांगू इच्छितो की आता बस झालं, यानंतर आम्ही जे करणार ते ताकदीने करणार. आमचे एक नेते होते, त्यांचं नाव स्वर्गवास झालं, सोमनाथभाऊ कांबळे, त्यांनी सांगितलं होतं की कायदा हातात घेतला तरी प्रशासन बघतो, नाही घेतला तरी प्रशासन बघतो, पण संविधानाच्या तहत आम्ही जेव्हा चालत आहे तरी आमची वाचा नाही फुटत आहे, आमच्याकडे लक्ष नाही घेतलं जात आहे, तर मग आम्ही कायदा हातात घ्यावा लागल असं आम्हाला वाटतं. म्हणून प्रशासनाने आणि सरकारने लक्ष द्यावं एवढंच मी तुमच्या समोर सांगतो. सरकार आणि प्रशासनाने लक्ष द्यावं अशी कळकळीची विनंती आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून सागर जाधव यांनी केलेली आहे. भारतीजी, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आज ज्या काही बचत गट असेल किंवा कोणत्या रोजगाराच्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळतो आहे का, आणि जी शैक्षणिक जी स्थिती आहे सध्याला मुलांची, लहान मुलं असेल मोठे असेल, एक कारण मातंग समाजाकडे शिक्षित वर्ग ने असं म्हटलं जाते, हे कितपत खरं आहे? शिक्षित वर्ग आहे या नाही आहे त्याच्यामध्ये शासनाने पण लक्ष दिलं पाहिजे, कारण याच्याकरता का आमच्या समाजामध्ये शिकलेली मुलं आहे पण तिथपर्यंत आम्हाला पोहोचता येत नाही.
ज्या प्रकारे आता तुम्हाला सांगितलंच आहे का, जसं आरटीच्या धर्तीवर बारटी, काय भारतीच्या धर्तीवर आरटी असं काही आहे ना, तर त्या हिशोबाने संजयजी माझं म्हणणं आहे का, समाजामध्ये शिकलेली मुलं आहे पण आमच्या समाजाला तिथपर्यंत पोहोचू देत नाही. आणि त्याचप्रकारे जसं महिला पुरुष रोजगाराचं बोलत आहे, तर रोजगारासाठी आम्हाला काही उपलब्धी दिलेली नाही आहे, काही आम्हाला महामंडळामध्ये काही निधी नाही आहे, तर रोजगार करणार कुठं? हातात मोजण्याप्रमाणे काही लोक आहे सक्षम आणि बाकी तर आहे हातमजदूर, फडेवाले आहे, बँडवाले आहे. तर माझं म्हणणं हेच होतं का, जसं तुम्ही कलावंतांना ज्या प्रकारे तुम्ही मानधन देता, तर कलावंताच्या यादीमध्ये आमचे मातंग समाजाचे जे बंधू आहे, जे बँड वाजवतात, तर ते कलावंताच्या यादीमध्ये येऊ शकतात आणि त्यांना मानधन भेटू शकतो. कारण वर्षातून 3 महिने वाजवणार तो व्यक्ती आणि त्याच्यामध्ये मग 3 महिने वाजवल्यावर घर पूर्ण म्हणजे वर्षभर चालवणार, तर हे परिस्थिती तो स्वतःच करू शकतो का, त्याला काय करावं लागते काय नाही. लहान मुलं असतात, काही असतात, महिला आमच्याकडे फळे बांधतात, फळे बांधणाऱ्या महिलांना असं किती काय रोजगार भेटणार आहे? शासनाकडून जर काही त्यांना मोठं काही देऊन दिलं, काही चांगलं बिझनेस टाकून दिलं त्यांनी, तर ते पण करू शकतात, महिलांना रोजगार भेटेल. आणि रोजगार मिळाल्यावर महिला म्हणजे अशा रस्त्यावर म्हणजे उतरणार नाही. मेन मुद्दा म्हणजे आमच्या समाजाला रोजगारासाठी काही दिलेलं नाहीये. समाजाला काहीही दिलेलं नाही शासन प्रशासनांनी, असं यांनी सांगितलेलं आहे. एकीकडे मग ते केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, केंद्र सरकार नेहमीच म्हणतं की आत्मनिर्भर बनो, आत्मनिर्भर बनो, पण आत्मनिर्भर बनो कसे, त्याच्याकरता शासन प्रशासनाने त्या प्रत्येक समाजाला मदत करायला पाहिजे की नाही, हा खरा प्रश्न आहे. आणि इथंच चुकतं ते सरकारांचं, की सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही. असं म्हणतात की जोपर्यंत लेकरू रडत नाही आईसुद्धा त्याला दूध पाजत नाही, पण इथे मातंग समाज 365 दिवस रडतो आहे, ओरडतो आहे, विवळतो आहे, पण त्यांच्या मागण्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाही. शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला आहे, त्यांच्या मुलांना शिक्षण मिळेल असं झालेलं आहे. आर्थिक परिस्थिती कमकुवत असा हा वर्ग, बाया काही महिला डोक्यावर भांडी घेऊन कपड्यांच्या मोबदल्यात ते भांडी देतात, हा त्यांचा व्यवसाय. आपण जी घरी साफसफाई करतो, ते जे झाडू बनवतात, त्या महिला करतात, मेहनत करतात, मात्र का एवढ्यानी त्यांचं जीवन पुरेसं होईल आहे हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. याकरता माझी कळकळीची विनंती या शासनाला सुद्धा आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जर हा कार्यक्रम बघत असाल, तर माननीय मंत्री महोदयांनो, सचिव प्रधानांनो, मुख्यमंत्र्यांनो, आपण याकडे गांभीर्याने लक्ष द्या. उपेक्षित समाज आहे, या सर्व समाजाला वर आणण्याचं काम आपलं आहे, कारण आपण या समाजाचे मायबाप आहात. सागरजी, मला एक प्रश्न पुन्हा तुम्हाला करावं असं वाटतं की ज्या अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महामानव ज्यांना म्हटलं जातं, खरंच खूप जबरदस्त 1.5 दिवसाची शाळा ज्यांनी केलेली होती, नावाला 1.5 दिवसाची होती, पण अथांग त्यांच्यामध्ये सुद्धा एक सागर, ज्ञानाचा सागर होता, ज्ञानामृत त्यांनी काही लोकांना म्हणजे दिलेलं आहे त्या काळात. अशा आपल्या अण्णाभाऊ साठेजींनी, छत्रपती श्री शिवाजी महाराज असेल, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी असेल, यांच्या कथा कादंबऱ्या आणि त्यांचं जे साहित्य हे रशियापर्यंत पोहोचलेलं आहे, फार मोठं काम अण्णाभाऊ साठेजींनी केलेलं आहे. मात्र आज त्याच अण्णाभाऊ साठेंच्या समाजाला विवळत राहावं लागतं, शासन प्रशासन मदत करत नाही. काय वाटतं तुम्हाला सागरजी? असं आहे की अण्णाभाऊ साठे हे जे आहे, यांनी 1.5 दिवस शाळा शिकल्यानंतर रशियापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा कादंबऱ्याच्या माध्यमातून, पोवाड्यांच्या माध्यमातून, नाट्याच्या माध्यमातून पोचवला, हे तेवढंच तुमचं सत्य आहे. पण त्याच महाराष्ट्रामध्ये, ज्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हटल्या जाते, ज्या महाराष्ट्राला फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हटल्या जाते, त्याच महाराष्ट्राला मुंबईला महाराष्ट्रापासून वाचवण्याचं काम बी त्या काळामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी केलं होतं. कामगारांसाठी अगर लढाई बी केली होती त्या काळामध्ये, तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी केलं होतं. 1947ला देश स्वातंत्र झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी अण्णाभाऊ साठेंनी मुंबईमध्ये जो मोर्चा काढला होता आणि एक विषय म्हटला होता की ये आझादी झुटी आहे और देश की जनता भूकी आहे. पण आज देशाची जनता चांगली आहे, पण त्याचा समाज उपाशी आहे, याचं कारणच म्हणजे हे सरकार. या सरकारचं लक्ष कवा होईल, यांच्या कानामध्ये आणि डोक्यामध्ये जूर रेंगणत नाही आहे. एवढं आंदोलन, एवढं सगळं काही केलं, लोटांगण घेतलं. आता तुम्हाला सांगतो साहेब, आताची घटना आहे,
अमरावतीमध्ये मी जेव्हा गेलो आणि 43 टेम्परेचरमध्ये त्या अमरावतीमध्ये लोटांगण घेतलं साहेब 2 किलोमीटरचं, माझी पूर्ण पाठ शेलली होती. मीच नव्हे तर माझे जे नेता आहेत विष्णुभाऊ कसबे, म्हणजे 65 वर्षाचा तू माणूस, त्याचं पाय फ्रॅक्चर, तू लोटांगण घेत आहे तिथे, तरी पण या सरकारच्या डोक्यामध्ये जुई रेंगळत नाहीये. कवापर्यंत असं चालत राहील? अरे ज्या ठिकाणी आपण म्हटलं आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर भारतची न्यू केंद्र सरकारने महाराष्ट्र गव्हर्नमेंटला दिली, त्या गव्हर्नमेंटनी नाही का खालतीपर्यंत पोचवल्या पाहिजे. ते गव्हर्नमेंट हे काम नाही करत आहे. निर्भर आत्मनिर्भर भारतची योजना त्यांनी काढली आणि आणली ते आली कुठे? महाराष्ट्र गव्हर्नमेंट पर्यंत. म्हणजे त्याच्यावर अंमलबजावणी अजून होतच नाही आहे, होतच नाही, कोणत्याच प्रकारची अंमलबजावणी नाही होत आहे. आम्ही कवापर्यंत करायला पाहिजे? आता तुम्हाला सांगतो, मी सुद्धा, मी नाही का एक साधारण पोह्याचा ठेला लावतो, का लावतो? कारण की घर पोसायचं आणि त्याच्यातून वेळ काढून समाजाची सेवा करतो. पण हे कितपत चालत राहील, कितपत चालत राहील? योजना येतात, यांच्याच लोकांना जातात. एकेकाळी इकडे नाही का 100 करोडची वसुली करण्यासाठी मंत्री तत्पर आहेत आणि इकडे बघितलं त्यांच्या महाराष्ट्रामध्ये नाही का त्या समाजावरती, त्या मातंग समाजावरती अन्याय अत्याचार होत आहे. त्यांच्याकडे लक्ष नाही आहे सरकारचं. म्हणून या सरकारला मी सांगू इच्छितो की आता तरी लक्षात असू द्या. आता याच्यानंतर जे अल्टिमेट मी देत आहे तुम्हाला की आम्ही जे करणार आहे ना खूप वेगळं आणि आगळं वेगळं करणार आहे आणि तुम्हाला ते दिसणार आहे. हर एक गोष्ट तुमच्यासमोर सांगू शकत नाही पण आम्ही काहीतरी करणार आहे एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो. बिलकुल, एक प्रकारे यांनी म्हणजे एक चेतावणीसारखं दिलेलं आहे, आव्हान दिलेलं आहे. आणि आव्हान हे असं दिलं जात नसतं, पोट तिडकीने त्यांनी दिलेलं आहे. त्यांच्या व्यथा, त्यांच्या भावना, त्यांचं दुःख हे समजून घेण्याची गरज, नितांत गरज आज या सरकारला आहे, महाराष्ट्राच्या सरकारला आहे. आपल्या न्याय हक्कासाठी लोकांना 45-43 डिग्री गरम उन्हामध्ये भर रस्त्यावर लोटांगण, उघड्या कपड्यांनी लोटांगण घालावं लागतं कशाकरता? तर फक्त आपल्या समाजाला न्याय मिळावा याकरता. काय अशा पद्धतीचा अंत आता सरकार बघणार आहे का? लोकांचं काम होणार की नाही? हा समाज उपेक्षितच राहणार का? याला नेहमी आपण मतदानाच्याच नजरेतून बघणार आहात का? की यांना न्याय देणार, यांचं जीवन संवर्धित करणार, या समाजाला समोर आणणार, हे लोकतांत्रिक देशामध्ये होणार का? हा सर्वात मोठा विषय आहे. भारतीजी, मला एक तुम्हाला अजून विचारायचं होतं की ज्यावेळेस पोलिसांनी तुमच्यावर बेतप्रहार केला, तुम्ही म्हणजे मी तुमचे ते व्हिज्युअल्स बघितले, फार वाईट वाटलं मला त्यावेळेला की तुम्ही पूर्ण रक्तबंबाळ झालेल्या होता, विवळत होत्या, पोलिसांचा लाठीचार्ज चालू होता. कोणती अशी आग होती तुमच्यामध्ये? म्हणजे काय असं वाटलं तुम्हाला की नाही मला या आंदोलनामध्ये माझा जीव गेला तरी चालेल पण मी माझ्या समाजाला न्याय मिळवून देण्याकरता मी जाईल? ही जी तुमची जी तळमळ आहे, या तळमळीला पूर्ण कार्यकर्ते सलाम करतात. ताई, भविष्यात जर पुन्हा असं आंदोलन झालं तर आपण ते नेतृत्व करणार का? जरूर करणार साहेब. संजयजी, आम्ही असे महापुरुषांचे कार्यकर्ता आहे. डॉक्टर अण्णाभाऊ साठे साहित्यिक आहे, लोकशाहीर आहे, आणि त्याचप्रकारे वस्ताद लहुजी साळवे आणि त्याचेच म्हणजे आमचे जे विष्णुभाऊ आहे आम्ही त्यांना गुरु मानतो. त्याचप्रमाणे आमच्या समाजामध्ये संजयभाऊ होते ताकतोडे. समाजातल्या ह्या जे व्यथा म्हणजे आमच्यावर जे जितकी अन्याय अत्याचार होत आहे तरी सरकारच्या विरोधात त्यांनी स्वतःच्या जीवाचं म्हणजे जीव बलिदान दिलेलं आहे समाजासाठी. स्वतःच्या हातापायाला बांधून स्वतःला जलसमाधी घेतली, त्यांनी व्हिडिओ व्हायरल केले, तर असे त्या महापुरुषाच्या यादीमध्ये त्यांचेही नाव आले. ते आमचे गुरु झाले, मोठे बंधू होते ते आमचे. त्याचप्रकारे आमचे सोमनाथ भाऊ, सागरभाऊंनी सांगितलं, तर असे जे समाजासाठी बलिदान देणारे लोक आहे त्यांचे कार्यकर्ता आम्ही. आणि ते आमच्या लहुजी बाबांचं, आमच्या मांगाचं रक्त आहे आमच्या अंगात. रक्त आहे असा का? आमच्या जर माता बहिणींवर, माझ्या बहिणींवर, माझ्या भावांवर जर अन्याय अत्याचार होत आहे तर आता आम्ही ह्या सरकारला हलवल्याशिवाय राहणार नाही आता. कारण आम्ही आता सहन करू शकत नाही, आमचे धोक्याच्या वर झालेलं आहे आता. म्हणजे आमच्या महिला, आमच्या बहिणी, आमच्या मुलींवर काही म्हणजे आमची इज्जत नाही का? फक्त मोठे बंधू त्यांचीच इज्जत आहे का? किंवा अदरवाईज कोणताही समाज असो, म्हणजे मातंग समाज इतका दलित इतका तिच्च आहे का? तर त्याच्यावर तुम्ही किती अन्याय अत्याचार कराल तरी म्हणजे आम्ही सहन कराव का? मग हेच प्रकरण जर तुमच्यावर घडलं तर तुम्ही पूर्ण पब्लिसिटी करता. म्हणून मी BCN चॅनलमध्ये संजयजी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते की आमच्या समाजाचे जे जितकेही व्यथा आहे तुम्ही सरकारापर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी तुमची आहे सर.
तुम्ही आमच्या मागण्या, आमचे जे काही आहे, आमचे दुःख आहे, सरकार समोर तुम्ही तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचवा, हीच माझ्याकडून तुम्हाला निवेदन आहे, माझं मी तुमच्याकडून अपेक्षा करते. बिलकुल बिलकुल भारतीजी, आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत आणि महाराष्ट्र सरकारपर्यंत हा विषय नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. आणि जोपर्यंत आम्ही सुद्धा हा विषय पोहोचणार नाही त्या तोपर्यंत आम्हालाही कुठेतरी आमच्या या समाजाला न्याय दिल्यासारखं वाटणार नाही. आणि या दृष्टिकोनातूनच आमची ही पत्रकारिता असते. आणि नक्कीच तुम्हाला मी आश्वासन देतो की नक्कीच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही जेव्हा केव्हा आमची भेट होईल आहे किंवा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि त्यांना मातंग समाजाच्या व्यथा नक्की 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 सांगणार. आणि तुमच्या म्हणजे आपल्या मातंग समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी 100% आम्ही प्रयत्न करणार, यात तीळ मात्र शंका नाही असं मी तुम्हाला आश्वासन देतो, विश्वास देतो. सागरजी, मला हे म्हणायचं होतं की आज ज्या SC मध्ये 59 जातीचा समावेश आहे, मात्र जनगणनेनुसार मातंग समाजाचा कुठे उल्लेख असा होताना दिसत नाही आहे. आर्थिक दृष्टिकोनातून दुर्बल मातंग समाज हा आहे, शैक्षणिक दृष्टिकोनातून सुद्धा मातंग समाज हा आहे. काय तुम्हाला सांगावं असं वाटतं? माननीय संजयजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार आहेत आणि त्यांनी सांगितलं होतं की संविधानाच्या तहत हर 10 वर्षामध्ये त्या त्या राज्याची जनगणना झाल्या पाहिजे आणि त्या त्या राज्याची जनगणना झाल्यानंतर त्या त्या जातीला त्याचा वाटा भेटला पाहिजे. आमची मागणी आहे की आम्हाला आरक्षण मिळतं, पण आरक्षण मिळाल्यानंतर सगळा आरक्षणाचा लाभ आम्हाला मिळत नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेबाच्या संविधानाच्या तहत, या भारताच्याच संविधानाच्या तहत आमची मागणी आहे की आम्हाला वर्गीकरण, ABCDचं वर्गीकरण झाल्या पाहिजे, अभकडचं वर्गीकरण झाल्या पाहिजे, जेणेकरून राजकीय. आज तुम्हाला सांगतो, नागपूर महानगरपालिका, या नागपूर महानगरपालिकेच्या अंदर आमचा एक नगरसेवक होता, त्याची बी तेही नाही आहे. तर आज आम्हाला नगरसेवकच नाही, आमचा म्हणजे आम्ही नागपूर महानगरपालिकेच्या अंदर हाऊसमध्ये बी आमचे शब्द ठेवणारा कोणी व्यक्ती नाही. त्याचं कारण आहे की नाही का आम्हाला नाही का हरेक गोष्टीमध्ये संख्याच्या हिशोबाने मोजल्या जातं. बरोबर. तर आज आमच्या या नागपूर शहरामध्ये 1 लाखाच्या तहत आमचा समाज आहे आणि त्यावेळेस नाही का तिकीट वाटपाचा विषय येतो. अनेक पक्षामध्ये, भाजप असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, सेना, काँग्रेस असो, अनेक पक्षामध्ये आमच्या समाजाचे लोक काम करतात, पण ज्यावेळेस तिकीटाचा विषय येतो त्यावेळेस नाही का आम्हाला डवलल्या जाते. म्हणूनच हा आम्हाला वर्गीकरण आरक्षण हवं. मग त्याच आरक्षणामध्ये आम्ही वर्गीकरण मागितलं तर फक्त राजकारणासाठीच नव्हे तर शिक्षणासाठी मागितला, कारण की सरकारच्या ज्या योजना येतात त्या योजनांचा लाभ आमच्या समाजातल्या शैक्षणासाठी, आमच्या विद्यार्थ्यांना असो या आमच्या समाजाच्या लोकांना असो, तर मिळत नाही. त्यासाठी आम्हाला राजकीय वर्गीकरणाचं आरक्षण पाहिजे ABCDच्या अभकडनाच्या नुसार. हे ही मागणी आताची नाही आहे, ही मागणी 2004 पासून आम्ही मागणी करत आहे. पण तुम्ही बघा, तेव्हाही आघाडीचं सरकार होतं, मग युतीचं सरकार आलं आणि आता डबल महाविकास आघाडीचं सरकार आलं. म्हणजे आम्ही हे मागणी कवापर्यंत करत राहणार सर? म्हणजे ज्या राज्यामध्ये, माननीय संजयजी, ज्या राज्यामध्ये आम्ही दुसऱ्या नंबरची कास्ट येतो, अगर तुम्ही वर्गीकरण केलं ना आताही, तर आमचा दुसरा नंबर येतो. म्हणजे आम्ही महार समाजाच्या नंतर आमचा समाज येतो आणि या समाजाचे आमदार किती आहे महाराष्ट्रामध्ये, तर बोटावर मोजण्या एवढे 4. अरे त्याच ठिकाणी तिसऱ्या नंबरमध्ये चर्मकार समाज येतो, त्याचे आमदार आमच्याहून जास्त आहे. म्हणजे किती आमच्यावरती अन्याय होत आहे, त्यासाठी आम्ही वर्गीकरण मागताय. माननीय संजयजी, आपल्या माध्यमातून तुम्ही सरकारला ही एक मागणी करा, एवढी आम्ही तुम्हाला विनंती. बिलकुल, नक्कीच यांनी सांगितलं की वर्गीकरण करा, कारण वर्गीकरण जर केलं तर याचा निश्चित फायदा मातंग समाजाला होणार आहे. जसं यांनी आताच काही वेळापूर्वी सांगितलंय की मातंग समाजाचे जे लोक आहेत, कार्यकर्ते, ते मोठ्या प्रमाणावर सर्व जे पक्ष आहेत, मग ते BJP असेल आहे, काँग्रेस असेल आहे, राष्ट्रवादी असेल आहे, किंवा भारतीय जनता पार्टी असेल आहे, किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल आहे, किंवा कम्युनिस्ट पार्टी असेल आहे, प्रत्येक पक्षामध्ये मातंग समाजाचे हे नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. मात्र ज्यावेळेस कुठे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असेल, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असेल, विधानसभेच्या निवडणुका असेल, किंवा लोकसभेच्या जेव्हा निवडणुका असेल, त्यावेळी अशा कार्यकर्त्यांना डावलल्या जातं, त्यांचा विचार केला जात नाही, ही अतिशय चिंतेची बाब आहे. याकडे सर्वसमावेशक सर्व दृष्टिकोनातून राज्य सरकारनं ध्यान लक्ष देण्याची नितांत गरज आहे, असंच काहीसं
आम्हा सर्वांना वाटतं आणि विशेषतः यांनाही हे म्हणावंच वाटलं. सागरजी, माझा एक विषय असा होता की भारतरत्नाचा जो विषय आहे, कारण भारतरत्न सचिन तेंडुलकर आहेत, गान कोकिळेला लता मंगेशकरजी यांना सुद्धा मिळालेले आहेत, बरेच असे आहेत आणि ते त्यांना दिलं तर योग्यच आहे, कारण ती ती गोष्ट साठी ते श्रेष्ठ आहेत किंवा त्या गोष्टीला ते पूरक आहेत. बरोबर, ज्यांनी काहीतरी या देशासाठी समाजासाठी काही देणं होतं ते कॉन्ट्रीब्युशन आपलं दिलेलं आहे आणि त्या सर्व माझ्या भारतरत्नांना आम्ही इथून सलाम करतो, नमस्कार करतो. पण ज्या अण्णाभाऊ साठेंनी एक क्रांती केलेली होती, ज्या अण्णाभाऊ साठेंनी लोकांना चांगल्या प्रभात आणलेलं होतं, इतकंच नव्हे आज आपण जो संयुक्त महाराष्ट्राच्या गोष्टी करतो, पण हा संयुक्त महाराष्ट्र कोणामुळे आला? तो आला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंमुळे. अण्णाभाऊ साठेंनी जर त्यावेळेला सुरुवात केली नसती, चर्चा केली नसती, तर कदाचित आज मुंबई सुद्धा महाराष्ट्राच्या वेगळी असती. पण मुंबईला महाराष्ट्रात घेण्याचं काम जसं विदर्भाला घेण्यात आलं, तसंच मुंबईला सुद्धा घेण्यात आलेलं होतं. त्यामुळे जे संयुक्त महाराष्ट्राची जी संकल्पना होती, ज्याच्यामध्ये चर्चा झाली आणि हा प्रस्ताव जो ठेवला, हा माननीय लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी ठेवलेला होता. मात्र दुर्दैव की सरकारनी त्यांना डावललेलं आहे. त्यांना मरणोत्तर तरी किमान भारतरत्न हा किताब द्यावा म्हणून मातंग समाजांचा एक आक्रोश आहे. त्याकडे कसं बघता आपण, काय सांगाल या माध्यमातून सरकारला? मान्य संजयजी, आपण जी सांगितलं की या देशामध्ये सचिन तेंडुलकर साहेबांना भारतरत्न पुरस्कार मिळाला, ज्यांना कोकिळा म्हटल्या जाते त्या लता मंगेशकर, स्वर्गीय लता मंगेशकर यांनाही भारतरत्न पुरस्कार मिळाला, मान्य अटलजींनाही भारतरत्न पुरस्कार मिळाला. पण मला तेवढंच सांगा तुम्ही की ज्या हे तिघांच्या पहिले या राज्यामध्ये, या देशामध्ये ज्यांनी क्रांतीची ज्योत निर्माण केली असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पहिले आले होते आणि त्यांचा विचार आतापर्यंत नाही केला जात आहे, त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र सरकारला सिफारिश करण्यासाठी केंद्र सरकारकडे वेळच नाही. केंद्र सरकारला वेळ सिफारिश करावा लागेल ना साहेब. इकडे हाऊसमध्ये सांगतात, विधानसभेत सांगतात की आम्ही सिफारिश करणार, मीडिया समोर सांगतात की आम्ही सिफारिश करणार, पण आतापर्यंत सिफारिश नाही झाला. एका शब्दामध्ये, एका दमामध्ये 288 आमदारांनी अगर नाही का सिफारिश केली केंद्र सरकारला, तर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळू शकतो. आम्हाला काय आंदोलन करावं लागत आहे? ज्या महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र बनवण्याचं काम, वाचवण्यासाठी मुंबईला महाराष्ट्रापासून वाचवण्यासाठी काम अगर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्या काळामध्ये करू शकतात, कामगारांमध्ये ते सांगतात की ही पृथ्वी शेष नागाच्या फण्यावरती नव्हे तर कामगाराच्या तळहातावर आहे, हे अण्णाभाऊ अगर सांगत असतात, तर त्या अण्णाभाऊला भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी एवढा वेळ का बरं लागतं? हे सगळ्यात पहिले मी सरकारला हा विषय विचारतो. तुमच्या हातात आहे, तुम्ही करू शकता, पण तुमची करण्याची इच्छा नाही आहे. तुम्हाला असं वाटतं हा समाज फक्त आणि फक्त मतदानासाठी वापरावा, त्याचसाठी तुम्ही या समाजाला वापरत आहे. म्हणूनच मी तुम्हाला आताही सांगतो की भारतरत्न पुरस्कार भेटल्याच पाहिजे, अण्णाभाऊला भेटल्याच पाहिजे, कारण की ते त्याचे हकदार आहेत. कारण की तुम्ही सचिन तेंडुलकर साहेबांना देता, लता मंगेशकरला देता, कारण की हा तुम्ही सांगितलं संजयजी ते त्या गोष्टीचे प्रणेते आहेत, पण अण्णाभाऊ नाही का? या सरकारला वाटत नाही का अण्णाभाऊ आहेत की नाही? म्हणून आम्हाला मागणी करण्याची गरजच नाही पडल्या पाहिजे होती. सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारनी, आताचं सरकार या याच्या पहिल्याचं सरकार यांनी सिफारिश करून अण्णाभाऊला आतापर्यंत भारतरत्न पुरस्कार देऊन दिल्या पाहिजे होता, हेच मला म्हणणं आहे. सरकार येतात, सरकार जातात, पण सरकारनी सरकार सारखंच वागावं. सरकारनी हा महाराष्ट्राचा अमूल्य असा ठेवा जो आहे अण्णाभाऊ साठेंचा, तो जोपासावा. त्यांचे कार्य हे नवीन पिढीपर्यंत पोचवायला हवे, मग ते शिक्षण, शालेय शिक्षणाच्या माध्यमातून असेल, कार्य जनसंवादाच्या माध्यमातून असेल किंवा चर्चासत्राच्या माध्यमातून असेल, ते जनजनपर्यंत पोचवण्याचं कार्य हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं आहे आणि ते त्यांनी करावं असं सर्व नागरिकांचं म्हणणं आहे. मात्र अण्णाभाऊ साठे यांनासुद्धा कुठेही डावलण्यात न यावं, त्यांना भारतरत्न द्यावा. जर अण्णाभाऊ साठेंसारख्या महान अशा व्यक्तिमत्वाला जर आपण भारतरत्नाचा किताब जर दिला, भारतरत्नाने त्यांना गौरविण्यात आलं, सन्मानित करण्यात आलं, तर तो सर्व या देशाच्या नागरिकांचा सन्मान असेल आहे. या दृष्टिकोनातून वाटचाल करावी आणि महाराष्ट्र सरकारने लक्ष द्यावं असंच आम्हाला काहीतरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून यांनी सुचवलेलं आहे. याकडे सरकारनं गांभीर्याने लक्ष द्यावं आणि आपली जबाबदारी ही सिद्ध करावी, हीच काळाची आणि वेळेची मागणी आहे. सर, आता आपण एक आंदोलन करणार आहात, बरोबर, त्या आंदोलनाची काय भूमिका, कशा प्रकारची असणार आहे,
त्याबद्दल काय माहिती देता? येणाऱ्या 14 तारखेला आमची एक प्रेस कॉन्फरन्स आहे, संबंध प्रिंट मीडिया असो या आपलं इलेक्ट्रॉनिक मीडिया असो या सर्व मीडियाचं कसं आहे या देशामध्ये अगर न्याय देणारा अगर चौथा अगर कोणता स्तंभ असेल तर तो आमचा मीडिया आहे. त्या मीडियाला घेऊन आम्हाला काम करावंच लागेल. आणि मीडिया आमच्या आज बीसीएमचं तर मी मनापासून आभार मानेन की त्यांनी ते मोर्चा व्हायच्या पहिले ते पत्रकार परिषद व्हायच्या पहिले मला कालच फोन आला माननीय संजयजीचा की सागरजी मला माहीत पडलं की तुमच्या समाजावरती खूप अत्याचार होत आहे, खूप सारं हे होत आहे, यासाठी तुम्ही आमच्या स्टुडिओला या, आम्हाला भेट द्या आणि तुमच्या समाजाची नाही का व्यथा सरकारपर्यंत पोहोचवा. माननीय संजयजी मी तुमचा आभार मानतो. येणाऱ्या 14 तारखेला आमची पत्रकार परिषद आहे आणि 16 तारखेला आमचं भव्य दिव्य सपल मातंग समाज म्हणजे सर्व संघटना सर्व समाज मिळून नागपूर शहरामध्ये नागपूर नगरीमध्ये एक भयंकर पिवळं वादळ म्हणजे मातंग समाज काय चीज आहे ह्या सरकारला आम्ही दाखवणार आहे. आतापर्यंत दाखवत आलो पण आता दाखवणार आहे, चांगल्या प्रकारे दाखवणार आहे. आणि आमच्या 17 तारखेला मातंग समाजाचा चीज भवन इथे भव्य मेळावा आहे. चांगलं समाजाच्या काही पुढारी आहेत, काही नेते आहेत, नेते मंडळी जे आम्हाला सपोर्ट करतात, वारंवार सपोर्ट करतात, असे सगळ्या नेते मंडळीच्या सपोर्टने आज हे ते भव्य दिव्य मेळावा आणखीन मोर्चा हा आम्ही सफल करणार आहे. आणि आमचा समाज काय चीज आहे हे आम्ही तुम्हाला 16 तारखेला दाखवणार आहे. संजयजी मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो, या मेळाव्यामध्ये जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे कार्यकर्ते येणार, जे समाज बांधव येणार, त्यांच्याकरता म्हणून पर्याय काय अशा व्यवस्था केलेल्या आहात का आपण? कारण उन्हाळ्याचा दिवस सुरू आहे. हो सर, ज्या ठिकाणी आपण मोर्चा काढणार आहे त्या ठिकाणी पेंडॉल पासून तर पाणी जर आलं त्यावेळेस तर पाण्याची व्यवस्था कशी करायची, त्याच्यासाठी कसं राहायचं, जेवणाची व्यवस्था आहे, मग त्याच्यामध्ये बसेस लागलेल्या आहेत तिथे. तर बसेस म्हणजे आपल्याला मोर्चाच्या ठिकाणाहून बस लागलेल्या आहे आणि मोर्चाच्या ठिकाणाहून बस ते आपल्याला चिजभवनपर्यंत जे आपलं दुसऱ्या दिवशीचं स्थान आहे तिथं पोहोचण्यापर्यंत ते दिलेलं आहे. सर मला एक सांगा की जे लोक येणार आहेत त्यांना राहण्यासाठी म्हणून काही व्यवस्था किंवा भोजन व्यवस्था अधिक चांगल्या पद्धतीने कशा प्रकारे करणार आहात, काय आपलं व्यवस्था नियोजन कसं राहणार आहे? आज तुम्हाला सांगू इच्छितो की म्हणजे त्या दिवशी ज्या दिवशी मोर्चा राहील त्या दिवशी जेवढेही कार्यकर्ते असो या जे समाज बांधव असो त्या सर्वांसाठी भोजनाची एक चांगली उत्तम व्यवस्था. मागील काही जेव्हाही नागपुरात काही अगर आयोजन असलं तर आमचे एक नेते आहेत माननीय लहानूजी इंगळे जे मंगलदीप बँडचे संचालक आहेत ते आम्हाला अनेकदा मदत करतात. आणि आमचे एक मान्य प्रदीपजी बोरकर म्हणून आहेत आमचे एक नेते आहेत ते आम्हाला अनेकदा मदत करतात. असे महानुभाव लोक आमच्या नागपूर शहरामध्ये आहेत जे आम्हाला अनेक प्रकारची मदत करतात. राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे, जेवणाची व्यवस्था केलेली आहे, पिण्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून आमच्या समाजाला कधीही कोणत्याही गोष्टीची त्या दिवशी प्रॉब्लेम नाही झाल्या पाहिजे ह्या सगळ्या उत्तम गोष्टीची आम्ही व्यवस्था केली आहे. पण बिना कोण्या सरकारी मदतीने नव्हे तर मातंग समाजाच्या पुढाऱ्या नेत्यांच्या मदतीने हे आम्ही त्या ठिकाणी मदत केलेली आहे. असं म्हणतात की थेंबे थेंबे तळेसाचे आणि सर्वांच्या सहकार्यातून हा भव्य जो कार्यक्रम आहे 16 तारखेला मोर्चाचं आयोजन यांनी केलेलं आहे मातंग समाजाने, त्याचप्रकारे 17 चिंचभवन येथे मेळावा सुद्धा यांनी आयोजित केलेला आहे. त्यांची संपूर्ण तयारी हे सर्वजण कार्यकर्ता दिवस रात्र कठोर परिश्रम घेत करीत आहे. तर प्रेक्षक बंधूंनो खास मुलाखत या कार्यक्रमाकरता म्हणून आज भारती कांबळे ज्या लहुजी शक्ती सेनेच्या विदर्भ अध्यक्ष आहेत तर आणि नागपूर जिल्हा अध्यक्ष लहुजी शक्ती सेनेचे सागर जाधव आहेत हे या ठिकाणी आले. मातंग समाजाच्या व्यथा त्यांचे दुःख या सरकार दरबारी पोहोचवण्याचं कार्य या कार्यक्रमाच्या म्हणजेच खास मुलाखत इन विषयीच्या स्टुडिओमधून त्यांनी सरकारपर्यंत पोहोचवण्याकरता या माध्यमातून त्यांनी वाटचाल केलेली आहे. मी सागरजी आणि भारतीजी तुम्हा दोघांना पुन्हा एकदा मी विश्वास देतो की या कार्यक्रमाच्या अनुषंगानं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली बाब आपल्या व्यथा आपलं दुःख हे सर्वच्या सर्व आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू. मंत्रालयसुद्धा वेळ आली तर आम्ही तिथेसुद्धा जाऊ कारण आमचा संपर्क होत असतो आणि आपली बाजू आम्ही उचलून धरू आणि हा विषय त्यांच्यासमोर ठेवू जेणेकरून या कार्यक्रमाच्या माध्यमातून या देशाच्या मातंग समाजाला जो उपेक्षित आहे त्याचं जीवन संवर्धन चांगलं व्हावं, त्यांच्या मुलांना आरोग्य शिक्षण रोजगार आर्थिक परिस्थिती ही चांगली सुदृढ बलवान व्हावी आणि या देशात लोकशाही आहे, लोकतंत्र आहे, संविधानाच्या माध्यमातून घटनेने जे जे काही अधिकार दिलेले आहेत
त्या अधिकारांचे आपण अधिकार पुरुष आहोत, आपण तो अधिकार आपल्याला मिळालाच पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू आणि सरकारकडनं या सर्व गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचून नातंग समाजाला जास्तीत जास्त कसा न्याय देता येईल या दिशेने आम्ही काम करणार आहोतच. तर प्रेक्षक बंधूंनो, हे होते आजच्या कार्यक्रमाचे खास पाहुणे भारतीजी कांबळे आणि सागर जाधव. पुढच्या वेळेला आपण पुन्हा अशा एका उपेक्षित समाजाला घेऊन त्यांचे काय व्यथा ते सुद्धा आपण पुढच्या खास मुलाखत या कार्यक्रमात बघणार आहोत. तोपर्यंत आपण मला द्या रजा आणि आपण बघत राहा आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम खास मुलाखत. आपण इथे आल्याबद्दल पुन्हा एकदा मी दोघांचंही खूप खूप स्वागत करतो आणि आभार सुद्धा मानतो. नमस्कार.